नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण दादांच्या शेतात आलेलो आहे. दादांना डेमो दिला होता. दादा, तुमचं नाव? माझं नाव अजय गोपाळराव उगले, राहणार डिडोळा. माझा मोबाईल नंबर 94050015. दादा, आपण डेमो कधी मारला होता? डेमोला झाले 15 दिवस. 15 दिवस झाले. 15 दिवसानंतर दादा, तुम्हाला या आपण कुठे कुठे डेमो मारला होता व कसा कसा अनुभव आला या विद्युतचा? ह्या माझ्या 3 ज्या वया आहेत तुरीच्या, ह्याच्यावरती डेमो केला होता आपण. त्याच्यामध्ये आपण विद्युत आणि स्वाधीन मृषनाशक घेतलं होतं आणि स्टिकर घेतलं होतं. बरोबर आहे दादा. यामध्ये काय फरक दिसतो तुम्हाला? काय वाटतं या विद्युत मारल्यामुळे काय वाटतं तुम्हाला? विद्युतचा फरक काय झाला? फरक असा पडला की म्हणजे झाडाचं क्वालिटी सुधारली, हिरवीगार झाले आणि याला ब्रँचेस खूप पडल्या. प्रत्येक ठिकाणी फांद्या फुटल्या, 4-4 फुटावर, 3-3 इंचावर फांद्या फुटल्या. एका झाडाला भरपूर डांगासुद्धा निघाल्या. बघा तशी. बरोबर दादा. अजून तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय सांगू शकाल विद्युत बद्दल? विद्युत फवारल्यानंतर 10 दिवसानंतर काय रिझल्ट येतो व शेतकऱ्यांना काय म्हणजे काय तुमचा संदेश पोहोचू शकाल तुम्ही? विद्युत एक प्रभावी काय म्हणता येईल त्याला, टॉनिक जसं आहे, टॉनिक वगैरे आहे. हा, आणि त्याच्यामुळे तुम्हाला तुरीची कटाई करायचं काम नाही. तिचा हाईट कमी म्हणजे ऑटोमॅटिक हाईट थांबून ब्रँचेस वाढतात. बरोबर आहे. त्याला चांगल्या फांद्या लागतात, त्याची क्वालिटी पण चांगली राहते, त्याच्यावर रोग प्रतिकारक शक्ती पण वाढते त्याची. बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर. चांगल्या प्रकारे तुमचं झाडाचं खोड बघा, खोडीचे जाडी पण वाढली म्हणजे काळी पण चांगली होते. बरोबर. बरोबर. बाकी शेतकऱ्यांना काय सांगू शकाल की विद्युत बद्दल, विद्युत मारा जसं तुम्ही काय? विद्युत छान आहे. मी मारलं, मला अनुभव चांगला आला. याच्या आधी मी कधी मारलेलं नव्हतं. आता रिझल्ट पाहून याच्यानंतर मी ते मारणारच आहे. तुम्ही पण मारा. बरोबर. चांगला आहे. बरोबर. बरोबर. धन्यवाद दादांचा. दादांनी जो अनुभव सांगितला विद्युत मारलेले, आपण ह्या 3 ओळ्या ज्या विद्युतच्या मारल्या होत्या त्यानंतर बाकीची जे विद्युतनी सोडलेलं होतं या आणि त्या प्लॉटमध्ये फरक दिसतोय. ह्या ब्रांचेस दाखवू शकतो आपण की खालपासनं वरपर्यंत ह्या ज्या ब्रांचेस फुटलेल्या आहे विद्युतनी आणि झाड एकदम डेरेदार झालेलं आहे. तर सगळ्यांनी विद्युत मारा अशी मी सगळ्या शेतकऱ्यांना विनंती करतो. धन्यवाद.